पालघर तालुक्यातील कांद्रेभुरे जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी टाळ ठोकून आंदोलन केलं। शाळेला कायमस्वरूपी शिक्षक द्यावा या मागणीसाठी वारंवार पत्रव्यवहार केला, मात्र तरीही उत्तर मिळत नसल्याने पालक आणि ग्रामस्थ आज आक्रमक झाले। राज्यातील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार सध्या मिळत नाहीये, त्यात पौष्टिक बिस्किटे देखील गायब झाली आहेत। बिस्किट वाटप करण्याबाबतची राज्य सरकारची घोषणा हवेतच विरल्याचं दिसतंय। या संदर्भात 6 महिन्यांपूर्वीच अधिकृत परिपत्रक काढूनही अद्याप एकाही विद्यार्थ्यांना बिस्किटे मिळू शकली नसल्याचं राज्यभरातील शिक्षकांनी सांगितलं। मीरा भाईंदरचा पाणी पुरवठा उद्यापासून 24 तास बंद करण्यात येणार आहे। जलवाहिन्या स्थलांतरण आणि अन्य तांत्रिक कामे करण्यासाठी हा पाणी पुरवठा बंद राहील। स्टेम प्राधिकरणाकडून ही कामे केली जाणार आहेत। पिंपरी चिंचवड शहरात दररोज अनियमित पाणी पुरवठा होतोय, त्याला कंटाळून पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेसनं पिंपरी महापालिका भवनावरती भव्य हंडा मोर्चा काढला। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात मुबलक पाणी साठे आहे, तरीही दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय, तर काही भागात कमी दाबाने पाणी येत आहे। यावेळी पालिका सत्ताधारी भाजप विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। नाशिक अहमदाबाद विमानसेवा तूर्तास बंद करण्यात आली आहे। दरम्यान येत्या 1 मार्चपासून ही विमानसेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे। अहमदाबाद विमानसेवा वगळता नाशिकहून इतर शहरांसाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या विमानसेवा सुरू आहेत। कोरोना निर्बंध शिथिल होताच फेरीवाल्यांची गर्दी वाढली आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांनी दुकानं थाटली आहेत, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। महापालिकेनं रेल्वेलगतचा 150 मीटरचा परिसर फेरीवाला मुक्त करण्याची मोहीम सुरू केली आहे। औरंगाबादेत इमारत बांधकामाला परवानगी देताना चार्जिंग स्टेशनची सोय बंधनकारक केली जाणार आहे। इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता महापालिकेनं शहरात 200 चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांना अधिक चालना मिळणार आहे। गेल्या 3 वर्षापासून रखडलेल्या मुंबईतल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे। यावेळी प्रकल्पात खोडा घालणाऱ्या काही स्थानिक नागरिकांचा विरोध मोडून काढत पोलीस बंदोबस्तात म्हाडानं नियुक्त केलेल्या कंत्राटदारानं इथं काम सुरू केलंय। सिडको महामंडळाच्या 5730 घरांच्या गृहनिर्माण योजनेकरता तब्बल 19,000 ऑनलाईन अर्जांची नोंदणी झाली आहे। योजनेला वाढता प्रतिसाद पाहता नागरिकांच्या विनंतीला मान देऊन 24 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोनं घेतला आहे। या अनुषंगानं अनामत रक्कम, शुल्क भरणा, संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे। ठाण्यात बंद असलेली कुत्र्यांची नसबंदी मोहीम 1 मार्चपासून पुन्हा सुरू होणार आहे। त्यासाठी एका कुत्र्यामागे 1,640 रुपये खर्च होणार आहे। या मोहिमेसाठी ठाणे महापालिकेनं 1.5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। पालिकेचा विभाग नसबंदीसाठी सज्ज झाला असून कंत्राटी पद्धतीनं ही मोहीम राबवली जाणार आहे। दोन ठेकेदारांच्या आडमुठेपणामुळे गेल्या 3 महिन्यांपासून मुंबईतील वडाळा ते ठाण्यातील कासारवडवली आणि ठाण्यातीलच कासारवडवली ते गायमुख मेट्रो मार्गाचं काम ठप्प होतं। आता हा वाद मिटला असून मेट्रोचं काम फास्ट ट्रॅकवरती येणार आहे, यामुळे वाहतूक कोंडी देखील दूर होणार आहे। नवी मुंबईतील खारघरचा टोलनाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला। तोडफोडीचा हा व्हिडिओ 4 दिवसांपूर्वीचा आहे। टोलनाक्यावरती अपघात झाला असतानाही टोल वसुली सुरू होती, त्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी टोल फोडला। मनसे कळंबोली शहराध्यक्ष अमोल बोचरे आणि प्रवीण दळवे यांनी हा टोल फोडला असून हा जुना व्हिडिओ आता समोर आलाय। प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित 1,000 कोटींच्या बेनामी संपत्ती संदर्भात धाडी टाकण्यात आल्या आहेत। ईडीकडून ठाणे आणि रायगडमध्ये धाडी टाकण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। दिल्ली ईडी अधिकाऱ्यांची 20 जणांची टीम ठाणे आणि रायगड भागात आली आहे। प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती आहे। दुसरीकडे प्रवीण राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे। प्रवीण राऊत यांना 7 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे। मुंबईतल्या गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत FSIमध्ये गैरव्यवहार प्रकरणात त्यांना अटक झाली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना ईडीनं अटक केली होती। ईडीकडे तक्रार करूनही दखल का घेतली नाही याची विचारणा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं केली आहे। नागपूर जिल्हा परिषदेत 136 कोटींच्या निविदा घोटाळा झाल्याची तक्रार ईडीकडे करण्यात आली होती। या प्रकरणी 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश आता देण्यात आले।
डॉन इकबाल कासकरला कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्याची रवानगी पुन्हा ठाणे तुरुंगात होणार आहे. त्याला मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान ईडी कोठडीत असताना इकबालकडून काही इंग्रजी कागदपत्रांवरती स्वाक्षरी करून घेतल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केलाय. त्याला इंग्रजी येत नसल्यानं याबाबत अर्ज केल्याची माहितीही वकिलांनी दिली. औरंगाबादेत एका कंत्राटदारानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दालनात हा प्रकार घडला. पवन पाटील असं या कंत्राटदाराचं नाव आहे. टेंडर दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे त्यानं मुख्य अभियंत्यांच्या दालनातच स्वतःच्या अंगावरती रॉकेल ओतून घेतलं. भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्सप्रेसमध्ये 5,53,000 रुपये किमतीचा तब्बल 55 किलो गांजा कल्याण आरपीएफनं जप्त केलाय. मुंबईत विक्रीसाठी हा गांजा आणणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणी पुढील सखोल तपास पोलीस करतायत. नवी मुंबईच्या पाम बीच मार्गावरती कारचा भीषण अपघात झालाय. कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार सिग्नलवरती चढली आणि पलटी झाली. या अपघातात कार चालक जखमी झालाय. व्हॉट्सअप ग्रुपमधील आक्षेपार्ह मेसेजसाठी ॲडमिन जबाबदार नसेल असा महत्वपूर्ण निर्णय केरळ उच्च न्यायालयानं दिलाय. व्हॉट्सअप ग्रुपचा ॲडमिन हा फक्त सदस्यांना ग्रुपमध्ये जोडण्यासाठी असतो, त्यामुळे त्याला एखाद्या आक्षेपार्ह मेसेजसाठी दोषी धरता येणार नाही असं केरळ उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. गुगल मॅप वापरण्यासाठी आता इंटरनेटची गरज लागणार नाही. हल्ली कोणताही पत्ता शोधायचा म्हटलं तर लोकांची पहिली पसंती गुगल मॅपला असते. यामुळे कंपनीनं इंटरनेट शिवाय गुगल मॅप वापरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पिंपळगाव बसवंत ते नाशिक बंद झालेली बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. झी 24 तास बातमीनंतर ही बससेवा पूर्ववत झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी बसच्या टोलमध्ये कपात करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर बस पुन्हा सुरू झाली आहे. यानंतर विद्यार्थ्यांनी झी 24 तासचे आभार मानले. ठाणे जिल्ह्यातील वांगणीत 80 वर्षांच्या आजूबाई थेट घराच्या छतावर पोहोचल्या. वांगणी गावातील श्रीनगरमधली ही घटना आहे. दृष्टीहीन जानकीबाई झांजे नकळत घराच्या पहिल्या मजल्यावरून पत्र्यावर पोहोचल्या. पुढे जमीन न लागल्यानं त्या पत्र्याच्या टोकावर अडकल्या. शेजारी राहणाऱ्या राहुल लोते यानं त्यांना नंतर खाली उतरवलं. अमरावतीत संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शोभायात्रेत खासदार नवनीत कौर राणा यांनी सहभाग घेतला. यावेळी महिला भाविकांसोबत नवनीत राणा यांनी फुगडीचा फेर धरला तर तुळशी वृंदावन डोक्यावरती घेऊन गजानन महाराजांना वंदन केलं. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा आज संपन्न होतीये. कोरोनामुळे 2 वर्षांनंतर यात्रा सर्वांसाठी खुली झाली आहे, त्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी आंगणेवाडीत उसळली आहे. कोरोनाचे नियम पाळून भाविक दर्शनासाठी आंगणेवाडीत दाखल झाले. लंडन इजिप्त सिंगापूर पर्यटन स्थळांच्या पंक्तीत आता सिंधुदुर्गाचंही नाव विराजमान झालंय. जगातल्या 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांच्या यादीत सिंधुदुर्गचा समावेश झालाय. स्वच्छ सुंदर किनारे, समुद्रातील प्रवाळ, सिंधुदुर्ग किल्ला, स्कुबा डायव्हिंगची सोय, चिपी विमानतळ अशा सोयी झाल्यामुळे सिंधुदुर्ग पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय नकाशावरती पोहोचलंय. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात खासदार आमदारांना गाभाऱ्यात घेऊन दर्शन देणं पुजाऱ्यांच्या अंगलट आलंय. दर्शन देणाऱ्या 6 पुजाऱ्यांना 6 महिन्यांसाठी मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलाश पाटील यांना गाभाऱ्यात दर्शन देण्यात आलं होतं. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आता पुजाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मालेगावात सकल मराठा समाज सहविचार सभा पार पडली. यावेळी मुंबईच्या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं सहभागी होण्याचा निर्धार समाज बांधवांनी व्यक्त केला. गट, तट आणि पक्षीय राजकारण विसरून आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती शनिवारपासून मुंबईत बेमुदत उपोषण करणार आहे. अमरावतीतल्या आंदोलनादरम्यान भाजप नेते अनिल बोंडे यांची जीभ घसरली. मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी आंदोलन केलं. यावेळी बोंडे यांची महिला पोलीस अधिकाऱ्यांशी शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरली. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं कुठलीही पूर्वसूचना न देता अटक केल्यानंतर यवतमाळमधल्या वणीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना बांगड्या भेट पाठवून निषेध नोंदवलाय. भाजपचे काळे कारनामे उघड केल्यामुळेच मलिक यांच्या विरुद्ध कुभांड रचलंय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे यवतमाळ जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी केला.